हाय, शुभ सकाळ सर्वांना. तर व्हिडिओला स्टार्ट केलेला आहे मी आत्ता. आणि आज एक असा नवीन आगळावेगळा मी पदार्थ, म्हणजे माझ्यासाठी नवीनच आहे, कारण याच्या आधी मी कधीच तो ट्राय केलेला नाही, तर तो मी आता बनवायला घेत आहे. तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करावं. चांगला झाला तर दाखवलं, नाही झाला तर राहिलं. चला आता मी ती रेसिपी पहिल्यांदाच बनवत आहे. खूप दिवसापासून मनात होती आणि ती आपल्या दिवाळीमधलाच गोड पदार्थ आहे. दिवाळीमध्ये कशी घाई असते त्यामुळं तो नाही झाला मला बनवता. तर म्हटलं चला आपलं कारण तर शिल्लक आहे तर बनवूया. याच्यावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी काय बनवणार आहे ते. तर चला स्टार्ट करूया आपण. आणि हो, आवडला नाही आवडला तरी पण नक्की लाईक करा, कारण तुमचं एक लाईक आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं नक्की लाईक करा. तर सगळ्यात प्रथम आपल्याला जे हे तूप आहे, गावठी तूप आहे, ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. सध्या थंडीचे दिवस आहेत म्हणून आता गरम करायची आवश्यकता नाही, तर आपल्याला उकळून किंवा कडकडीत गरम करायचं नाही. फक्त जे घट्ट झालेलं आहे तूप ते तेवढं आपल्याला वितळून घ्यायचं आहे. आणि आता एकीकडे मी 1.5 वाटी मैदा घेत आहे. मैदा आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचा आहे. सध्या दिवाळी आत्ताच झालेला आहे, त्यामुळं दुकानामध्ये माल आणलेला खूप दिवस झालेला नाही, त्यामुळं काही मैद्यामध्ये एवढी घाण निघालेली नाही, एकदम चाळण स्वच्छ निघाली. आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आणि जे हे गरम केलेलं आहे ते आपल्याला 4-5 चमचे तूप त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आळून बसलं होतं त्यामुळं गरम केल्यावरती जास्त झालेलं आहे, त्यामुळे आपल्याला 1/2 वाटी यूज करायचा आहे. आणि पूर्ण मैद्याला ते तूप चोळून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपले असे मूठ पकडल्यावरती गोळा होत नाही, तो तसं आपल्याला टेक्स्चर त्याचं बनवायचं आहे, तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीनं मी आता मळून घेत आहे. तर थोडं थोडं करून पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे. पाणी आपल्याला थंडच घ्यायचं आहे, जे आपण नेहमी वापरतो ते. आणि आपल्याला हे पीठ मळताना जास्त पातळ पण नाही मळायचं आणि जास्त घट्ट पण नाही मळायचं. आपल्याला असं मध्यमच हे पीठ मळायचं आहे. जास्त घट्ट पण मळल्यावरती पोळ्या लाटताना आपल्या चीर जाईल, आणि पातळ जर पीठ केलं तर आपल्याला त्यात पोळ्या म्हणजे किंवा चपाती आपल्याला पातळ अशी लाटता येणार नाही. त्यामुळे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला पीठ मळायचं आहे. आणि 1/2 तासासाठी आता आपल्याला हे पीठ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर आपण बघा पीठ भिजत ठेवलेलं आहे. आता 10 ते 15 मिनटं पीठ आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे. तर आता आपण पुढची कृती बघूया. तर आपल्याला सारण बनवायचं आहे. तर तुम्ही सारण तुमच्या पद्धतीने पण बनवू शकता. काही लोक खोबऱ्याचं बनवतात, काही मैदा टाकतात त्याच्यामध्ये, कोणी गव्हाचं पीठ टाकतं. तर आम्ही बारीक रव्याचं बनवतो. आणि सारण मी गावाकडून माझं आणलेलं आहे, त्यामुळं माझी एक स्टेप वाचलेली आहे, त्यामुळं मी सारण काही दाखवणार नाही. सारण तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवू शकता, कारण आमच्या घरामध्ये सारण आम्ही कधीच बनवत नाही. आमच्यात सारण आमच्या आत्याच बनवतात, सासूबाई, कारण खूप छान बनवतात, अप्रतिम बनवतात, त्यामुळं सारणामध्ये आम्ही कधीच घुसत नाही. आईचं सारण घेऊन आम्ही नेहमी करंज बनवत असतो. तर त्यामुळं मी सारण वगैरे काही दाखवत नाही, कारण प्रत्येकाला सारण येतंच, त्यामुळं ठीक आहे. तर आता आपण पुढची कृती बघूया. तर चला आता आपण पुढची कृती बघूया. तर 1 वाटीमध्ये 4 ते 5 चमचे जे आपल्या घरी बनवलेलं तूप आहे, साजूक तूप, ते तूप आपल्याला घ्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे आपल्याला कॉर्नफ्लावर पण घ्यायचं आहे. आणि ते पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. जोपर्यंत असं क्रीमी टाईप हलकं होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण बदललेला आहे. तुम्ही कॉर्नफ्लावर किंवा तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. आणि आता बघा मी जे हे पीठ बाजूला ठेवलं होतं ते थोडंसं तेल लावून त्याला थोडंसं मळून घेतलेलं आहे. आणि त्याचे समान आकाराचे आपल्याला 5 गोळे करायचे आहेत. 4 किंवा 5 तुम्ही घेऊ शकता. तर मी इथे 4 घेतलेले आहेत. कोणी 6 पण घेतात, कोणी 2 गोळ्यांचं पण करतात. तर मी इथे 4 घेतलेले आहेत. ते समान आकाराचे घ्यायचे. थोडे माझे लहान मोठे झालेले आहेत, ठीक आहे. आणि याचे आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता एकदम जेवढी पातळ होईल ना तेवढी आपल्याला ही चपाती आपल्याला किंवा पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर हे अशा पद्धतीनं मी चपाती लाटून घेत आहे. तुम्ही बघू शकता आपल्याला याला पिठी वगैरे लावायची गरज पडत नाही, कारण तेल तुपामध्ये ते मळलेलं असतं, त्यामुळे आपल्याला गरज पडत नाही. तर हे बघा मी अशा पद्धतीनं लाटून घेतलेले आहे. आणि तिला एका भांड्यात काढून ठेवते. आणि त्याच्यावरून वरून स्वच्छ असा पांढरा कपडा ठेवलेला आहे की जेणेकरून ती चपाती आपली अशी सुकली नाही पाहिजे म्हणून.
तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने सगळ्या चपात्या लाटून घेतलेल्या आहेत, आणि आता तुम्ही बघू शकता मी एक चपाती खाली ठेवलेली आहे, आणि जे आपण ते मिश्रण किंवा साटा म्हणू शकतो ते पूर्ण त्या चपातीला लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित बोटाने हलक्या हातानेच लावून घ्यायचं आहे सगळीकडे, कारण त्याच्यामुळेच आपल्या करंजीला एकदम असे मस्त असे टेक्स्चर येणार आहे, पडदे पडणार आहेत ते याच्यामुळेच पडणार आहेत. त्यामुळे ही पद्धत आपल्याला व्यवस्थित करायची आहे, आणि त्याच्यावरती पुन्हा दुसरी चपाती टाकायची, आणि ती चपाती टाकल्यावरती थोडंसं हाताने तिला दाबून घ्यायची, म्हणजे तिच्यातली हवा ही बाहेर काढायची. तर मी आता सगळ्या चपात्या लावून घेतलेल्या आहे, आणि शेवट जी माझी चपाती होती ती टाकून पुन्हा असं लाटून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यात जी हवा वगैरे काय राहिली असेल ती बाहेर निघेल. आणि आता पुन्हा त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे, आणि आता तुम्ही बघू शकता मी कशी गुंडाळत आहे. हळूहळू आपल्याला आता ही चपाती बघा अशी हळूहळू आपल्याला ही आतल्या बाजूला रोल करून घ्यायची आहे, एकदम बारीक आणि अशी एकदम टाईट आपल्याला रोल बनवायचा आहे, त्याच्यात हवा जाता कामा नये. तर अशा पद्धतीने बघा, आणि आता नंतर आपल्याला मधून असं मधल्या भागापासून कडेच्या भागाकडे आपल्याला असं रोल करत जायचं आहे, याने काय होईल त्याच्यामध्ये जी हवा राहिली आहे ती हवा त्याच्यातून निघेल, आणि साईडच्या कडा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा हे अशा आकाराचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी मीडियम आकाराचे म्हणजे उंडे किंवा काप केलेले आहेत, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी हे काप केलेले आहेत, आणि साईडचा भाग बाजूला केलेला आहे कारण साईडचा रोल कसा व्यवस्थित होत नाही त्यासाठी. तर आता तुम्ही बघू शकता तर याच्यातला मी एक गोळा घेत आहे, आणि तो कसा लाटायचा ते पण तुम्ही बारीक लक्ष देऊन बघा की जी बाजू कापलेली आहे ती आपल्याला तशी ठेवायची आहे, आणि वरची जी बाजू आहे त्या बाजूने आपल्याला लाटी लाटायची आहे, आणि लाटी लाटताना आपल्याला ती पलटी करायची नाही, जसं मी लाटत आहे त्याच पद्धतीने लाटायचं आहे, तिला गोल पण नाही फिरवायची, आपल्याला चौकोनीच लाटी लाटून घ्यायची आहे. आणि ही बघा फक्त असे दोन बाजूने फक्त हे करायची पलटी, म्हणजे इकडे तिकडे करायची, तिला गोल पण नाही फिरवायची. आणि त्याच्यामध्ये जे हे सारण आहे किंवा आमच्याकडे याला बाकूर बोलतात तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीनं, आणि इथे कंजूसपणा करायचा नाही, हवं तेवढं तुम्ही याच्यात सारण भरू शकता. आणि थोडंसं साईडने आपल्याला पाणी लावायचं आहे, कडा सोडून आपल्याला थोडंसं मध्ये मध हे पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे होऊ नये म्हणून चांगलं चिकटवा म्हणून. आणि जिथं पाणी लावलं आहे ना तो भाग आपल्याला असा करंजीच्या आकाराने आता आपल्याला हे चिपकून घ्यायचा आहे, कडांवरती जास्त भार द्यायचा नाही कारण तिथे तर खरं आपली करंजी फुलणार आहे किंवा तिला पडदे पडणार आहेत, त्यामुळं माझा हात थोडा वरती गेलेला आहे तो समजून घ्या. तर हे बघा तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने ही आपली करंजी तयार झालेली आहे. मी अजून एक त्याच पद्धतीने तुम्हाला दुसरी करंजी पण करून दाखवते. तर हे बघा माझी पण पहिलीच वेळ होती, त्यामुळे थोडंसं तुम्ही समजून घेणारच, आणि जर माझी ही मेहनत तुम्हाला कशी वाटली तर नक्की नक्की लाईक करा. तर ही बघा असंच एवढंच असंच लाटून घ्यायचं आहे. खूप दिवसापासून चाललं होतं माझं ही करंजी मला बनवायचीच आहे, तर मी ती आज बनवली आणि खरंच मी त्यात सक्सेस पण झाली, खूप छान झाली, मुलांना पण खूप आवडली. मुलं तर माझे खारी खारी म्हणूनच खातात, करंजी असं त्यांना वाटतच नाही, थोडे छान पडदे पडलेले आहेत. तर हे बघा आपली दुसरी पण करंजी तयार झालेली आहे. तर बघा मी आता दोन करंजा करून घेतलेल्या आहेत, जशी तुम्हाला घाई झाली तशी मला पण खूप घाई झालेली आहे की माझी पहिल्यांदा बनवलेली करंजी कशी बनते ते थोडे तुम्ही समजून घेऊ शकता, कारण मी पहिल्यांदाच करंजी बनवत आहे अशा प्रकारची पुडाची करंजी. तर मी आता पटकन तेल गरम करून करायला ठेवते आणि पटकन ह्या करंज्या तळून बघते की झालेत कशा नेमक्या, आणि तुम्हाला पण दाखवते. तर बघा आता आपलं तेल तापलेलं आहे, आणि तेल तापल्यानंतर थोडीशी गोळी सोडून मी बघितली तुम्ही बघू शकता, आणि आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे, आणि परत एकदा थोडीशी यांच्या कडा आपल्याला दाबून घ्यायचे आहेत. आणि आता मी माझी ही करंजी तेलामध्ये सोडत आहे. तशी दुसरी पण टाकते. मंद आचीवर आपल्याला आता तळून घ्यायचे.
मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त असे पडदे पडायला लागलेत त्याला. थोडं तेल टाकते असं अंगावरती त्याच्या वरच्या बाजूने. तर आपले का मी बाजू पलट्या करते. त्याला थोडस ना हलक्या हातानेच पलटायला लागतं. भन्नाट असे पडदे पडायला लागलेत. पहिल्यांदाच मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तर आशा करते की तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल. हे बघा मस्त लेअर यायला लागलेत, तुम्ही बघू शकता. वाव, तशी काय खारीच आहे. मी आता ह्या कमी गॅस वरती मस्त तळून घेते. तुम्ही बघू शकता कशी छान लेअर फुटलेत. तर तुम्ही बघू शकता आपल्या करंजा मस्त अशा तळलेल्या आहेत. तर ना याच्यामध्ये काय होतं, जे आपले पडदे पडतात ना त्याच्यामध्ये तेल राहतं, त्यामुळं ना ही करंजी ना ज्या साईडने असे आपले लेअर पडलेत त्या साईडने काय करायचं, असं तेल काढून घ्यायचं. हे नाजूक काम असते, ही करंजी खूप नाजूक असते. तर हे बघा अशा पद्धतीने याच्यातलं तेल सगळं निथळून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या बाजूने आपले पडदे पडलेत ना त्यातून आतमध्ये तेल घुसतं ना, त्यासाठी ही प्रोसेस करायची आहे आपल्याला. तर मी आता ही करंजी काढून घेते. हे पण करंजी आता आपल्याला तशीच करायची आहे. हे बघा किती तेल आहे याच्यामध्ये, मस्त खारीसारखी झाली आहे. फायनली आपल्या सगळ्या करंज्या तयार झालेल्या आहेत आणि एक नंबर करंजी झालेली आहे. तुम्हाला मी दाखवते, तर तुम्ही बघू शकता आपली करंजी कशी झालेली आहे. ती एकच नंबर आपली करंजी झालेली आहे. मस्त लेअर पडदे काही पण तुम्ही म्हणू शकता, मस्त असे पडदे पडलेले आहेत. सध्या गरम आहे म्हणून थोडस तेल अजून त्याचं निथळलं गेलेलं नाही, पण तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी करंजी झालेली आहे. खुसखुशीत एकदम खारीसारखी झालेली आहे. तर माझी ही रेसिपी पहिल्यांदा ट्राय केली पण खूप सुंदर झालेली आहे, त्यामुळे मी तर खूप हॅप्पी आहे. तर त्यासाठी एक एक लाईक तर बनत आहे. हेच वाटते. तर कशी वाटली करंजी नक्की सांगा. काय करंजी काय आमचा ओम सांगेल कशी झाली करंजी. ओम मस्त ना, खारी सारखी झाली ना एकदम. ती खारीच झाली ना. जय पंत. नाही नाही खा ना, खा खा. सांगेल सांगेल मस्त ना. नक्की का खारीच आहे ना. तर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.